मामा लांडे असेल, परवाकडे तर तो ते हातात हात माझ्या वर्षात घेऊन रडलेले आहेत. नाही नाही, पण परवा माझ्या हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसा शकतो? परवा पण पोयसर नदीचं त्यांनी काम आणलं. 100 लोकांना चावे वाटप करायचं होतं, म्हणलं लांडे मामा 2 दिवस थांबा, आपण ते काम पूर्ण करून देऊ. मिठी नदीचं काम असेल, कित्येक कामं. भुमरे, संदीपान भुमरे हा माणूस तुम्हाला माहिती कसे आमदार झाले, कसे मंत्री झाले? 5 टर्म हे आमदार होते. जेव्हा मी जनआशीर्वाद यात्रेत त्यांच्या मतदारसंघात गेलो आणि आज जर ते माझं भाषण ऐकत असतील तर त्यांनी तो प्रसंग आठवावा, सांगावा मला की मी खोटं बोलतोय. जेव्हा मी तिथे गेलो, असंच तिथे थोडं उघड्यावर भाषण चाललेलं आणि समोरून एक शेतकरी मामाने मला सांगितलं की साहेब, भुमरे साहेबांना 5 टर्म झाले, आता त्यांना मंत्री बनवा. मी बोललो चला डन, मी साहेबांना जाऊन सांगतो की मंत्री बनवतो. मग दुसरे मला बोलले की पण राज्यमंत्री नाही, कॅबिनेट. मी बोललो ठीक आहे डन, मी जाऊन उद्धव साहेबांना सांगतो, त्यांना निवडून द्या. सगळे बोलले हो. तिसरे मामा उठले, ते बोलले पण खाता. मी बोललो खात्याचं बोलू नका, ते मुख्यमंत्री महोदय ठरवतील. पण अशी ही लोक ज्यांच्यासाठी उद्धव साहेबांनी पण सांगितलं चला हे 5 टर्म जिंकून आता त्यांना आपण काम देऊ. बरं, तुम्हाला आठवत असेल आत्ता हे हिंदुत्वाचे पोस्ट टाकायला लागलेत. 2.5 वर्षात हिंदुत्वाचा चकार शब्द काढला नव्हता, ह काढला नव्हता त्यांनी. प्रत्येक वेळी माझ्यासमोर यायचे कॅबिनेटमध्ये, दादा मला काही पैसे मिळत नाहीत, जरा हे घ्या, हे काम करा, दादा मला फंड आला नाही. मी मागच्याच महिन्यात पोतनीस साहेब थोडा आढावा घेत होतो की कोणाला. मला काल काही एका मित्राचा फोन आला, त्यांनी सांगितलं आदित्य तुम्हाला तर लढा द्यायचा आहे. मी बोललो बरोबर आहे, गद्दार आमदार कधी ना कधी तरी महाराष्ट्रात येणार. मी बोललो बरोबर आहे, नाही तुमचं आडनाव जरा काही दिवसांसाठी ठोकरे करा. मी बोललो ठोकरे नाही, ठोकरेपेक्षा ठाकरे हे खूप पॉवरफुल आहे. फ्लोअर टेस्ट आहेच ना, म्हणजे फ्लोअर टेस्ट कधी ना कधीतरी होणारच आहे. पण त्या फ्लोअर टेस्टच्या आधी पोतनी साहेब एअरपोर्टवरनं रस्ता कुठून जातो? एक एअरपोर्टचं गेट तुमच्याकडे आहे, तिथे तुम्ही क्रिकेट खेळत असता. दांडीगुल कशी करायची तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक शिवसैनिक इथे उभा राहणार आहे, बघणार आहे. कदाचित ते CRPF लावतील, कदाचित आर्मी लावतील, कदाचित वरतून हेलिकॉप्टर आणतील, रणगाड्या आणतील. आणू द्या. मी त्या बंडखोरांना एकच चॅलेंज देतोय, चला या हाऊसमध्ये आणि माझ्या समोर बसा. उद्धव साहेबांच्या पण समोर नाही, माझ्या समोर बसा, पोतनीस साहेबांच्या समोर बसा. ह्याच्याहून पुढे जातो मी, आम्ही काही करणार नाही. हाताची घडी ओठावर बोट, पण डोळ्यात डोळे घालून बघणार आहे आणि मी बोलणार आहे काय कमी केलं तुम्हाला, सांगा तुम्ही कोणाच्या नावावर जिंकून आलात. ते कधी हक्काने आम्हाला सांगायची की हे काम करा ते काम करा. संभाजीनगरमध्ये मी किती फंड दिलेलं आहे, जयस्वाल असतील, शिरसाट असतील, कित्येक लोकांना आपण केलेलं आहे. आणि हे कुठेही उपकार म्हणून नाही किंवा माझा माणूस तुझा माणूस नाही. मला उद्धव साहेबांनी नेहमी सांगितलं आदित्य शिवसेनेत माझा माणूस तुझा माणूस नाही, हे प्रत्येक शिवसैनिक हा आपला असतो आणि असं आम्ही काम करत असतो. आणि म्हणून तुम्हाला एक पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की काही काही लोकांना वाटतं की चिन्ह त्यांच्याकडे जाणार, चिन्ह जाणार नाही, धनुष्यबाण हा आपलाच राहणार. शिवसेना पक्ष आणि पक्षावरचं प्रेम हे आपलंच राहणार. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सर्वात महत्वाची सांगतो, जे काही फुटीरवादी तिथे गेलेले आहेत त्यांना वाटते गटबीट बनू शकतात, हे खोटं बोलतायत. तुम्ही कुठच्याही वकिलाला जाऊन विचारा, माझं तुमचं चॅलेंज आहे, तुम्हाला चॅलेंज देतोय मी. हे ना दोनच पर्याय आहेत, एक तर प्रहारमध्ये विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा. म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाका आमच्या समोर, आज नाही तर उद्या हे डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणारच, आणि प्रत्येक मतदारसंघात मी जाऊन पाडणारच. मी तर शपथ घेऊन निघाले की ना परत विधान भवनाची पायरी बघू द्यायची नाही. तुम्ही देणार का? ताकद कोणाची? हे आपल्याला दाखवून द्यायचंय. चला मी पुन्हा एकदा तुमच्या सोबतीने आणि साथीने त्यांना चॅलेंज देतोय, खरोखर हिंमत असेल ना आज राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोर या. आम्ही तुमच्या समोर उभे राहतो आणि प्रत्येकाला पाडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.